अमरनाथचे बंडखोर शिवसेना आमदार डॉक्टर बालाजी केणीकर यांना आज महिला शिवसैनिकांच्या रोषाला सामोरं जाण्याची वेळ आली. शिवसेनेच्या महिला आघाडीनं यावेळी आमदार केणीकर आणि मुख्याधिकारी प्रशांत रसाळ यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. आमदार केणीकर हे विविध विकास कामांची माहिती देण्यासाठी अंबरनाथ पालिकेत आले होते. पालिकेचे मुख्याधिकारी आणि पत्रकारांसोबत त्यांची बैठकही सुरू होती. त्यावेळी आमदार केणीकर आणि मुख्याधिकारी यांच्या विरोधात घोषणाबाजी झाली. बैठक संपवून आमदार बाहेर आल्यानंतर त्यांच्यात आणि महिला शिवसैनिकांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. या पार्श्वभूमीवर नजीकच्या काळात बंडखोर आमदार आणि उद्धव ठाकरे यांच्या समर्थनासाठी समर्थक शिवसैनिकांमधला वाद विकोपाला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येते. त्यावर मी अजूनही शिवसेनेत आहे आणि शिवसेनेत कोणतेही गट नाही असं स्पष्टीकरण आमदार केणीकर यांनी दिलं. पहिलं तुमचं बसण्यासाठी मी बसलो होतो बाहेर. आम्हाला सांगितलं का तुम्ही? मी तरी तुमच्या समोर होतो, तुम्ही मला कधी बोलले? माझ्या समोर तुम्ही दिसले नाही. जे दिसले मी त्यांना सगळ्यांना विचारलं की तुम्ही कुठे आले. ऐका दोन मिनिटं, मी प्रत्येक पत्रकार आहे, एकच मला सांगा. ऐकून घ्या दोन मिनिटं, तुम्ही आम्हाला एक निरोप दिला. ऐका, सगळ्यांचं सोडून द्या. मी हजार वेळेस मी संघटक आहे, मागचं सोडून द्यायचं. आज जर मला फोन करायला, दररोज आम्ही केलेलं आहे, काल पण केलेलं होतं. काल मला कोणाचं कोणाला सांगा? काल पण केला होता. मला रेकॉर्ड दाखवा. आणि जर असेल तर आज आम्ही बाहेर इथं बसलो होतो. पत्रकार आहे, सर्व पत्रकार आहे, सर्व पत्रकार आहे, सर्व पत्रकारांच्या समोर बसलो होतो. मला जर झगडा करायचा असेल तर आम्ही तो करू शकतो. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.